नमस्कार, मी अर्चना. श्री अन्नपूर्णा रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भरलं खाणं वांग करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. या ठिकाणी एक छोटी वाटी, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे किसून. जेवढा खोबरा आहे तेवढेच मी शेंगदाण्याचे दाणे घेतले भाजून. आपण इथे लाल मिरची, काळा मसाला वगैरे काहीच घालणार नाही आहे, फक्त हिरवी मिरची घालणार आहोत. म्हणून हिरवी मिरची जास्त घातलेल्या आहे, साधारण 8 ते 9 हिरव्या मिरच्या आहे. या ठिकाणी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर आवडीनुसार घ्यायची, भरपूर घ्यायची, तुम्हाला जशी आवडत असेल तशी. जिरं आणि मीठ आणि लसूण. या ठिकाणी मी हे वांगे घेतलेले आहे, तर अशा प्रकारे आपण हे वांगे घेतले आणि ह्या वांग्याचं हे देठ असं कापून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण सर्व वांगे हे स्वच्छ करून घेणार आहोत आणि साधारण 1 तासभर मी हे वांगे मी पाण्यात ठेवलेले होते, कारण हे वांगे आपल्याला सुके करायचे आहे. त्यांना जेवढं पाणी ओढायचं असेल तेवढं पाणी ते शोषून घेतील आणि मग आपण हे सुकं करणार आहोत. तर सुकं करताना आपण त्याच्यात पाणी घालणार नाही आहे, त्याच्यामुळे मी 1-1.5 तास हे पाण्यात ठेवलेले होते. आणि आता उन्हाळ्याचे दिवस हे मी वांगे आणून 2 दिवस झाले, तर ते थोडे सुकले असे सुकल्यासारखेच होते. तर ते पाणी देखील त्यांनी शोषून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी मी हे एवढे 1/2 किलो वांगे आहे एवढे वांगे मी घेते. हा जो मसाला आहे हा सर्व मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. या ठिकाणी आपण सर्व मसाला हा वाटून घेतलेला आहे. त्याच्यात आपल्याला 1 कणसुद्धा पाणी घालायचं नाही, पूर्ण सुकं वाटण हे. आणि ज्या प्रमाणात तुम्ही हे घेणार आहात, म्हणजे तुमचे वांगे किती आहे त्या प्रमाणात तुम्हाला हे शेंगदाण्याचं आणि खोबऱ्याचं प्रमाण, लाल हिरव्या मिरचीचं प्रमाण हे कमी जास्त करायचं आहे. आता या ठिकाणी आपण जे वांगे धुवून घेतलेले आहे स्वच्छ, याला आपण काप देणार आहोत. आपण अशा प्रकारे हे वांगे कापून घेणार आहोत आणि मध्ये बघून घ्यायचं आहे. हे महत्त्वाचं आहे, मध्ये कीड नको आहे याच्यात. माझं वांगं एकदम सफेद होतं, पांढरं शुभ्र. आपण तवा देखील तापायला ठेवलेला आहे. आपण हे वांगे पाण्यात घालणार नाही आहे, फास्टमध्ये काम करणार आहोत. आपल्या एकीकडे तेल तापतं आहे आणि एकीकडे आपण हे वांगे कापतोय. अशा प्रकारे एकदम पांढरं शुभ्र वांगं आपलं आहे, पूर्ण वांगे हे पांढरे शुभ्र आहे. आता हा जो मसाला बनवलेला आहे हा आपण याच्यात घालणार आहोत. अशा प्रकारे आपण हे वांगं भरून घेतलेलं आहे. हे लगेच आपण तव्यावर, आणि तवा हा स्लो आहे, तवा काय खूप असं तापलेला नाही आहे. अशा प्रकारे आपण हे सर्व वांगे भराभर भरून घेणार आहोत आणि तव्यावर लगेच फ्राय करायला ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपण सर्व वांगे ही भरून घेतलेली आहे आणि हे असे आपण फिरवून घेणार आहोत. ज्या बाजूने असं खालची बाजू पलटी करून घेणार आहोत. वांगी अजून काही गरम झालेली नाही, त्याच्यामुळे मला ते हाताने करता येत आहे. अशा प्रकारे आपण सर्व वांगे ही साईड बदलून शिजवून घेणार आहोत. आणि आता मी याच्यावर गॅस स्लो आहे, स्लो गॅसवर मी इथे झाकण ठेवत आहे 1 मिनटं. आपण हे जे वांगं बनवतोय त्याच्यात आपण मसाला घातलेला आहे, मसाल्यामध्ये मीठ घातलेलं आहे, पण आपण वरतून इथे थोडं थोडं मीठ घालणार आहोत. आपलं खारं वांगं आहे आणि वरच्या बाजूने थोडं मीठ हे लागलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण असं थोडं थोडं मीठ घातलेलं आहे. आणि परत एकदा झाकण ठेवून 1 मिनटासाठी शिजून घ्यायचं आणि परत पलटी करायची. आपल्याला दर 2-3 मिनटाला आपल्याला ही वांगे अशी फिरवून घ्यायची आहे. आपण याच्यात पाणी घातलेलं नाही आहे, सुकेच वांगे करणार आहोत ना. आपण याच्यात पाणी अजिबात घातलेलं नाही आहे.
परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत. साधारण 10 ते 15 मिनिटात आपली वांगी होतात बारीक गॅसवर. स्लो गॅस करायचा आणि सारखे 2-3 मिनटं झाले की चेंज करत राहायचे, जागा चेंज करत राहायची, त्यांची पलटी पलटी करत राहायचे, म्हणजे मग ते सर्व बाजूंनी शिजल्या जातील. आपलं वांग्यामध्ये जो कडकपणा होता ना तो आता असा लूज झालेलं आहे. वांग असं नरम पडलेलं आहे. मी हळूमध्ये पट्टी करून घेते. आपलं वांग शिजलेलं नाही अजून, तर थोडंसं असं लूज झालेलं आहे. आपण परत एकदा हे ना झाकण ठेवूया. हा आपलं एकदम भन्नाट असं सुकं खारं वांगं झालेलं आहे. हे बघा पूर्ण असं हे असं मध्ये जात आहे बघा. आणि शिजलेलं आहे पूर्ण, आतमध्ये गेलेलं आहे, शिजलं आहे आणि देठाच्या बाजून देखील शिजलं आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि आपलं हे वांगं एकच नंबर झालं आहे आणि खाण्यासाठी एकदम रेडी आहे. अशा प्रकारे आपलं हे वांगं झालं आहे. साधारण 15 मिनटात आपलं हे वांगं शिजलेलं आहे. मी जे वांगे वापरले होते ते थोडे असे कवळेच होते. तुम्ही बघितलं होतं की मी ज्यावेळेस कापले त्यावेळेस त्याच्यामध्ये बिया या खूप अशा कमी प्रमाणात होत्या, खूप बियांचं वांगं नव्हतं हे. आणि फक्त वाढलेलं होतं पण मग कवळंच आहे. हे बघा एकदम असं शिजलेलं आहे ते आतपर्यंत बघा. एकदम मस्त वांगं झालं आहे. अशा प्रकारचं वांगं तुम्ही देखील बनवा, तुम्हाला खूप आवडेल, तुमच्या घरच्यांनाही खूप आवडेल. आणि आमच्या घरात विचारा तर पूर्ण घरात इतका छान वास येतो आहे त्या भाजीचा. आणि जर असं वांगं आणि त्याला जोडी जर भाकर असली तर एकच नंबर. अशा प्रकारचं सुकं खारं वांगं तुम्ही देखील बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमचं वांगं कसं झालं आहे ते. आणि आमचं तर एकच नंबर झालेला आहे, तुम्ही देखील असं बनवून बघा, तुम्हालाही नक्की जमेल. आणि फार काही साहित्य लागत नाही आणि घरच्या थोड्या साहित्यात देखील व्यवस्थित शिस्त आणि होतं. आणि नवीन असा वेगळा प्रकार आहे आणि खूप छान झालेला आहे. तुम्ही देखील बनवा आणि कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन नवीन व्हिडिओ घेऊन, नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.